1999 वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवं नाव चांगभल ज्वेलर्स सोबत. तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूशच्या चांगभल ज्वेलर्स सोबत. चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन, आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगभल ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस. प्रोप्रायटर राहुल मोरे. पलूस येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. जिल्हा परिषद शाळा बौद्ध वसाहत पलूस येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी अरविंद माने, पलूस केंद्राचे केंद्र प्रमुख राम चव्हाण, बीआरसीचे साधन व्यक्ती अरुण कोळी, धनंजय भोळे, वर्षा पुदाले, रुपाली लोखंडे, अण्णासो जुगुळकर, मुख्याध्यापिका इंदुताई जुगुळकर उपस्थित होते. सर्व मान्यवर यांच्या हस्ते पंचायत समिती विषयतज्ञ धनंजय भोळे यांच्या मातोश्रींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्वप्रथम आदरणीय अरविंद माने यांनी धनंजय भोळे यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि धन्यवाद दिले. आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व, क्रीडा क्षेत्राविषयी असणारी आवड, शालेय पोषण आहार, विद्यार्थी गुणवत्ता विकास, मुलांनी शिकून मोठे अधिकारी व्हावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. धनंजय भोळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिराज सुतार यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्षा पुदाले यांनी मानले. मला सुद्धा आठवते की आम्ही ज्या वेळेला मराठी शाळेत होतो सातवी वेळेला, त्यावेळेला असं दातृत्व असणारी माणसं कमी होती आणि मग सगळेच गरीब असल्यामुळं मुलांना फार कमी लोक दातृत्व आणि मग शिक्षक वर्ग त्यांना घडवत असायचे. तर आता आपल्याला बरेच लोक बालकांना तुम्हाला मदत करतात. तुम्ही सुद्धा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी चांगल्या पद्धतीचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. मला वाटतं शाळेत आहार तुम्हाला वेळेत मिळतोय, तुम्हाला ड्रेस वेळेत मिळतोय, पुस्तकं सगळी मिळत आहेत, वह्या पेन्सिल पाठिंबा मिळते, जवळपास बऱ्यापैकी खर्च आई वडिलांचा कमी झाला आणि त्यामुळं तुम्हाला शाळेत सगळ्या सुविधा मिळत असल्यामुळं तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या असणारं पुस्तक असतील, आपले असणारे काही इतर इव्हेंट असतील त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून अभ्यास करा, चांगले